का बनवली वांग्याची भाजी हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा त्यासाठी तर चला वेलकम फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण भरलेलं वा वांग किंवा खारं वांगची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहू तर इथे आहे कोथंबीर लसूण खोबरं शेंगदाणे काळं तिखट लाल तिखट आणि वांगे तर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एवढ्याच साहित्याची आवश्यकता आहे आणि यापासून आपण अगदी टेस्टी पद्धतीने वांगी बनवणार आहोत तर मी तुम्हाला यामध्ये एक स्पेशल ट्रिक पण सांगेल की वांग्याचा मसाला आणि वांग वेगवेगळं न होता ते एकजीव कसे दिसावे यासाठी मी तुम्हाला एकमध्ये स्पेशल ट्रिक पण सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करू मी कढई घेतली आहे आणि कढईत एक चमचा तेल टाकले आहे आणि तेल चांगले गरम करून घेणार आहे त्यामध्ये आता मी जे आपण खोबरं घेतलं ते चांगल्या पद्धतीने लालसर भाजून घेणार आहोत आणि ते चांगले लालसर भाजू द्यायचे म्हणजे वांग्याचा मसाला चांगला खरपूस लागतो तर बघा मी कशा पद्धतीने भाजते आहे त्या पद्धतीने तुम्हीही खोबरं भाजू शकता तर त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये शेंगदाणे पण तळून घेणार आहोत आणि शेंगदाणे हे चांगले लालसर तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण चांगले लालसर तळून घेतल्याने मसालाला टेस्ट खूप छान येते त्यामुळे शेंगदाणेही चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर आपण त्याच राहिलेल्या तेलात आपण पुढे लसूण व अद्रक हे सॉरी मी तुम्हाला अद्रक सांगायचं राहिले तर हे पा हे आहे अद्रक आणि ते पण आपण यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तर हे सर्व इंग्रिडियंट आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत यामध्ये शेंगदाणे सोडता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो जो मसाला घेतला तो घेणार आहोत आणि आपण हा अशा पद्धतीने चांगला बारीक करून घ्यायचा आणि त्याच भांड्यात आता मी शेंगदाणे घेणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट हा जास्त बारीक न करता थोडासा जाडसर राहू द्यायचा हा अशा पद्धतीने तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया तर मी कढईत दोन चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी वांगी मधी कट करून स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकली आहे आणि आता मी चांगल्या पद्धतीने वांगी त्यामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे या पद्धतीने जर आपण शालो फ्राय केली तर वांगी शिजायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे आपण या तेलामध्ये चांगली शालो फ्राय करून यामुळे वांगी लवकर पण बनतात आणि टेस्टी पण लागतात त्यासाठी वांगी आपण चांगली तळून घेणार आहोत आणि आता यामध्ये हा बघा मी थोडीशी बेसनपीठ घातला आहे हीच आहे ती ट्रिक यामुळे जो वांग्याचा मसाला आहे तो एका साईडला आणि वांगी एका साईडला असे दिसत नाही यामुळे भाजी ही एकजीव दिसते त्यामुळे आपण एक, त्या एक चमचा छोटा चमचा वांग वांग्यात तो घालणार आहे आणि त्यानंतर मी तरी येण्यासाठी थोडंसं लाल तिखट पण तेलामध्ये टाकलेलं आहे आणि ते आपण पटपट हालून घ्यायचं नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते आता मी आपला सर्व मसाला त्यामध्ये घालून एकदा परतून घेईल आणि तो परतला की मी त्यामध्ये पाणी ओतेल आता पहा मी मसाला चांगला भाजून घेत आहे आणि तो पटपट भाजून घ्यायचा नाहीतर तो खाली लागण्याची शक्यता असते त्यासाठी मसाला व्यवस्थित पटपट भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे पाणी घालायचे म्हणजे तुम्हाला घट्ट पातळ जशी रेसिपी हवी आहे त्या पद्धतीने आप तुम्ही पाणी घालू शकता आता मी रेसिपीवर एक उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवले आहे झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं भाजी चांगली शिजवू द्यावी म्हणजे मसाला आपला वांग्यात शिरेल आणि वांग हे आणखी टेस्टी लागेल तर त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवले आहे आणि हे पहा मी झाकण काढून घेतल्यानंतर आपली वांग्याची भाजी रेडी आहे वांग्याची भाजी हे मी तुम्हाला आता सांगते मला बनवायची नव्हती आणि बाकीच्यांना खायची होती म्हणून बनवली वांग्याची